आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 98 वर्षानंतर दोन मातब्बर जनक घराणी येणार मुरगुड मध्ये एकत्र. राजर्षी शाहू आणि डॉक्टर आंबेडकर घराण्यांचे वंशज येत्या 20 एप्रिल रोजी भेटणार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन जनक घराणी तब्बल 98 वर्षांनी एकत्र येत असून येत्या 20 एप्रिल रोजी मुरगुड येथे आयोजित कार्यक्रमात या घराण्यांचे वंशज प्रदीर्घ काळानंतर एकमेकांना भेटणार असल्याची माहिती समरजित सिंह गाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 20 एप्रिल रोजी मुरगुड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी राजे समरजित सिंह घाटगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई श्रीमती मीराताई आंबेडकर, नातू श्री भीमराव आंबेडकर व इतर कुटुंबियांची त्यांच्या राजगृह या निवासस्थानी भेट घेतली. या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला असून येत्या 20 एप्रिल रोजी राजर्षी शाहू आणि डॉक्टर आंबेडकर ही दोन जनक घराणी एकत्र येणार आहेत. यापूर्वी माणगाव परिषदेमध्ये 1920 साली या दोन घराण्यांची भेट झाली होती. आता तब्बल 98 वर्षाने ही दोन घराणी एकत्र येत आहेत अशी माहिती समरजित सिंह घाटगे यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले, कागल येथे 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन भव्य शिवजयंती साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे मुरगुड येथेही डॉक्टर आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य असा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी रॅली निघणार असून रॅलीत एका बाजूला निळा तर एका बाजूला भगवा झेंडा असेल. सायंकाळी आदर्श शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शाहू ग्रुप आणि म्हाडा पुणे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केले. शाहूदूतच्या प्रमुख व महिला नेत्या सौ नवोदिता घाटगे म्हणाल्या, राजर्षी शाहू व डॉक्टर आंबेडकर ही दोन घराणी एकत्र येण्याने महाराष्ट्रात एक नवीन वातावरण तयार होणार आहे. ही दोन्ही घराणी 98 वर्षांनी एका व्यासपीठावर पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक डॉक्टर कांबळे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.